नमस्कार, विवेकबुवा गोखले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील नवीन व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. मंडळी नमस्कार. आजच्या गुरुवारच्या दिवशी दत्त बावनीचं चिंतन पाहत असताना बोध्या यदुने परशुरामपैकी 16व्या ओळीतील बोध्या यदुने हा विषय पाहताना 24 गुरूंपैकी 19 गुरु आपल्या पुढे ठेवून झाले. त्याचा 19 गुरूंचं श्रवण आपण सर्वांनी केलं. आता 20वा गुरु कोणाला केलं या पार्श्वभूमीवर येत असताना महाराज म्हणाले की असा उक्त बालवत व्हावया आनंद भरित अभ्यास की जे पाहुनी एकांत हे कुमारी कंकण शिक्षित सांगेन. आता महाराज असं म्हणाले की बालकाला गुरु केलं आत्मरत आत्मक्रीड असल्यामुळे. जसं मागच्या वेळेला आपण पाहिलं की पिंगला वेश्येनंतर लगेच कुरर जेवा आलं, म्हणजे निराश व्हावं दत्तभक्तानं उपासकानं आशेनं ग्रस्त असू नये हे सांगून झाल्या झाल्या दुसऱ्या गुरु करताना कुरर पाहत असताना आलं की जसं आशा ठेवायची नाही कोणावरती तसंच परिग्रह करायचा नाही. जसं हे जोडून होते तसं इथे 19व्या गुरुमध्ये सांगितलं की आत्मरत आत्मक्रीड आत्मसंतोषी असावं बालकाप्रमाणे. याच्याच जोडीचा दुसरा भाग सांगतात 20वा गुरु करताना. 20वं जे गुरु केलं ना यदू विचारतोय महाराज 20वं गुरु कोणाला केलं, म्हणजे सांगतो बालकाकडून आत्मरत आत्मक्रीड भाव घेतला असा उक्त बालवत. जसं बाळाचं जे उक्त म्हणजे वर्णन केलं तसं बालवत व्हावया आनंद भरित आनंदानं युक्त बालकाप्रमाणे असावं हा गुण घेतलाच घेतला. अभ्यास की जे पाहुनी एकांत हे कुमारी कंकण शिक्षित सांगेन. गोष्ट आली इथे एक. आता गोष्ट अतिशय छोटी आहे. मी मागच्या काही 5-7 एपिसोड्सपासून म्हणजे साधारण 11व्या गुरु जो केला आहे म्हणजे साधारण 48-49व्या किंवा 51व्या एपिसोडपासून सतत सांगतोय की या गोष्टी ज्या ज्या आल्या आहेत ना 24 गुरूंमधल्या या रूपकात्मक आहेत. ती गोष्ट कदाचित एवढीशीच असेल, कदाचित थोडी मोठी असेल, कदाचित आणखीन थोडी मोठी असेल, पण त्या गोष्टीमध्ये आपल्याला अडकायचं नाही. त्या गोष्टीतून जे मर्म आपल्याला घ्यायचं आहे, का गुरु केलं, त्यातलं जे तत्व आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. जसं काल सांगितलंय भृंगाच्या ह्याच्यात अनेक शास्त्र आहेत पण त्यातला नेमका भाग घ्यायचा आहे. तसं त्या गोष्टीत आपल्याला रममाण व्हायचं नाही. काय गोष्ट आली इथे, एक गोष्ट आली. कशी आली? कुमारी कंकण शिक्षित म्हणजे काय हो? इथे वर्णन असं केलं की विविक्त देश सेवितवम. भगवद्गीतेमध्ये पण 13व्या अध्यायात वर्णन केलं. ज्ञानाचं लक्षण वर्णन करताना सांख्यकारांनी सांख्य शास्त्रामध्ये 4थ्या अध्यायातील 10वं एक सूत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलं कुमारी कंकण तेच महाराजांनी दृष्टांत म्हणून 20व्या गुरुच्या रूपात आपल्या पुढे मांडलं आहे. जे श्रीमद भागवतात मूळ आलेलं आहे. भागवतात वर्णन केलं आहे क्वचित कुमारित्वात्मानं वृणानां गृहमागतान स्वयं तानर्हयामास क्वापी या तेषु बंधुषु. म्हणजे काय? एक मुलगी होती, कुमारी होती. आपल्याकडे अशा शब्दांना फार महत्त्व आहे, बरं का? फार महत्त्व आहे. म्हणजे जी जन्माला येते, अगदी आत्ता जे बालक जन्माला आलं, जो मुलगा आहे त्याला आपण म्हणतो बालक आहे. नवजात शिशू आहे ती जर मुलगी असेल तर तिला आपण बालिका असं म्हणतो. आपल्याकडे प्रत्येक शब्दाला फार स्पेसिफिकेशन आहे, त्याला एक नाव आहे. ते नाव उगाच नाही आहे. बालिकाच म्हणजे कन्या नव्हे, कन्या म्हणजेच कुमारी नव्हे, नाही, चुकतोय आपण. प्रत्येक शब्दाचं एक एक जे नाव वेगळं वेगळं आलंय त्या प्रत्येकाच्या मागची एक भूमिका वेगळी आहे. जी नुकतीच जन्माला आली ती बालिका, जो नुकताच जन्माला आला तो बालक, पण हळूहळू लहानाचा मोठा झाला आणि 8 वर्षाच्या वयापर्यंत येऊन पोचल्यानंतर जी असते तिला कन्या असं म्हणतात.
ती कन्या वयात येते, ऋतुदर्शन झाल्यानंतर 12-13 वर्षानंतर ती हळूहळू कुमारिका होते, म्हणजे 8 वर्षात ती कन्या असते, 10-11 वर्षानंतर ती कुमारिका होते, ती यौवनावस्था प्राप्त केल्यानंतर तिला युवती असा शब्दप्रयोग होतो, आणि तिचा विवाह झाला 14-15 वर्षात किंवा 8-10 वर्षात, जुन्या काळातलं सांगतोय, त्यानंतर ती यौवनावस्था प्राप्त केल्यानंतर युवती, नंतर जेव्हा तिचा विवाह होतो, विवाहोपर्यंत जेव्हा तिला संतती होते, तेव्हा त्याच बालिकेचं स्त्रीत्वात रूपांतर झालेलं असतं, म्हणजे स्त्री हे तत्व तिला प्राप्त होतं संतती जन्माला घातल्यानंतर, म्हणजे अशी पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येक शब्दाला एक एक महत्त्व आहे. इथे महाराज म्हणतात, मी कुमारिकेला, कुमारीला गुरु केलं. तो यदुराजा विचारतो, कुमारीला गुरु केलं काय कारण असेल? बघा, गोष्ट फार छोटीशी. ते म्हणाले, एक कुमारी होती एका गावामध्ये, क्वचित कुमारित्वात्मानं वृणानां गृहमागतान. ती घरात होती आणि लग्नाचं वय, कुमारी, आत्ता मी शब्दप्रयोग केला, कुमारी म्हणजे कन्या, त्याच्यानंतरचं पुढचं स्थिती, कुमारी, कुमारिका आपण म्हणतो, कुमारिका भोजन, 10-11 वर्षाची कुमारिका. आता जुन्या काळातल्या पद्धतीप्रमाणे तिचा विवाह ठरवण्यासाठी तिला बघण्याचा कार्यक्रम होता, तिला दाखवायचा कार्यक्रम होता, ती कशी वागते बोलते हे पाहण्यासाठी एक स्थळ येणार होतं, म्हणजे त्या वधूची परीक्षा करण्यासाठी म्हणून जुन्या काळातल्या पद्धतीप्रमाणे काही मंडळी घरी भेटायला येणार होती. पण हे घरातल्यांना माहीत नव्हतं, आणि घरातली मंडळी जरा बाहेरगावी गेली होती, त्यांना माहीत नव्हतं, संपर्क नीट झाला नव्हता, आणि ही कुमारिका एकटी घरात होती. आता आपल्या घरामध्ये मंडळी आले आहेत हे तिला कळलं, विविक्ती हित होईल हे याच शिक्षणे कळेल, एक कन्या सुशील विवाह योग्य झाली होती. ही जी कन्या होती, कुमारी होती, ही विवाह योग्य झाली होती. आले विद्वान ब्राह्मण तिला वरावी म्हणून, तत्पूर्वी निघूनी स्वजन गावी गेले. तिचे जे स्वजन होते, तिच्या घरातली मंडळी होती, ती काही कारणासाठी गावी गेली, संपर्क झाला नव्हता. घरी धेनू होती म्हणून गेले घरी तिला ठेवून, तिने त्यांना देखून आसन देऊन सत्कार केला. म्हणजे ती बालिका, ती कुमारिका घरात होती, आणि त्या कुमारिकेनं केलं काय की घरात अचानक मंडळी आली. आता ही कुमारिका आहे, हिला माहीत पण नाही की वधू परीक्षेसाठी ही मंडळी आली आहेत, तिला का घरात ठेवून गेले? घरात गाई जनावर होती, ते म्हणाले तू थांब सांभाळ, जनावर, मुकं जनावर घरात असलं की थांबावं लागतं कोणाला तरी, असं त्या जनावरांना मुकळं टाकून परगावी फिरायला जाता येत नाही, जबाबदारी असते. ते त्या पोरीला म्हणाले, मुली तू थांब, आम्ही जरा जाऊन येतो, एक काम करून येतो, म्हणून ती थांबली. पण हे तिला पाहायला म्हणून आलेले होते, आणि हिने आसन वगैरे दिलं, त्यांचा पाहुणचार केला, तिला तर काही कल्पना नव्हती, याच्यावरनंच तर वधू परीक्षा होत होती. तिने त्यांचा सत्कार केला, त्यांना काय हवं नको ते पाहिलं, आपण ज्याला म्हणतो आदरातिथ्य, चहा पाणी सगळं पाहिलं, सगळं आदरातिथ्य केलं. त्यांच्या माध्यान्नाकरिता तिने साळी कांडता, कांकणे खळखळता, तिच्या चित्ता वाईट वाटे. आता घरात मंडळी आली आहेत, त्यांना जेवूनच पाठवायला पाहिजे, म्हणून आपल्या घरात कसे संस्कार असतात तशाच संस्कारानं पोरं पुढे वाढतात. घरामध्ये जे संस्कार आई वडील करतात, आपले आई वडील जर आल्या गेल्या अतिथी अभ्यागताचं काही जेवण खाण करून त्याला आदर सत्कार करून पाठवत असतील, हे जेव्हा पोरं पाहतील घरात, तेव्हा ते आई वडिलांच्या पश्चात सुद्धा वडीलधाऱ्यांचा मान करतील, कारण वडीलधारी मंडळी जे वागतात ते पोरं पुढे वागतात. त्या मुलीनं विचार असा केला, जरी हे पाहुणे घरात आले असले आणि आई वडील घरात नसले, तरी यांना जीवन खाऊन पाठवणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून ती आत गेलेली आहे घरामध्ये. आणि त्यांच्या माध्यान्नाकरिता, म्हणजे माध्यान्नकाळी जे असतं ते म्हणजे जेवण, त्यांच्या माध्यान्नाकरिता तिने साळी कांडता, कांकणे खळखळता, तिच्या चित्ता वाईट वाटे. आता इथे काय लक्षात घ्या की त्यांच्या घरात तांदूळ नाही आहे, ती जी काही साळी आहेत त्या कांडून, त्याची नाकं काढून पटकन ज्या काही कण्या होतील त्याचा भात काहीतरी शिजवून तिला द्यायचं आहे. पण आता जर ते जर केलं आणि ते कांडण्यासाठी जर आपण सुरुवात केली, तर त्या बाहेरच्या ओसरीत बसलेल्या पाहुण्यांना कळून येईल की ह्यांच्या घरात काही सिद्धता दिसत नाही आहे धान्याची, हे साळी कांडून त्याच्या आता कण्या काढून त्याचा काहीतरी आता ही भात करून, किंवा त्यासाठी काही त्यांना थोडी त्रासाची भूमिका आहे, काहीतरी पंचायतीची भूमिका आहे, असं वाटेल की काय, असं तिला वाटलं. म्हणून तिने काय केलं, जुन्या काळातल्या पद्धतीने साळी कांडता, कांकणे खळखळता, खळाळता, हातात पूर्वी बायका बांगड्या घालायच्या, पूर्वी असं होतं आपल्या धर्मामध्ये, आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये, सवाष्ण स्त्रीनं, सौभाग्यवती स्त्रीनं, त्याचं नावच आहे सौभाग्यालंकार, म्हणजे सौभाग्य म्हणजे पती हयात असताना घालायचा अधिकार असलेले अलंकार, त्याला सौभाग्यालंकार असं म्हणतात. दुर्दैव असं आहे कलियुगाचं किंवा आजच्या या काळाचं, दुर्दैवानं असं म्हणावं असं वाटतं खेदाने, की ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत
त्या सौभाग्य अलंकार घालण्याबद्दल उदासीन आहेत, त्यांना बांगड्या घालाव्याशा वाटत नाहीत, त्यांना मंगळसूत्र परिधान करावंसं वाटत नाही, त्यांना कुंकू लावावंसं वाटत नाही. पण जरा ऐकताना खटकेल आपल्याला, पण ज्या विधवा आहेत, ज्यांना ज्यांचं सौभाग्य नष्ट झालं आहे, ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक अस्तित्व आहे, असा जो नवरा नाही तो नसताना बायका आज मंगळसूत्र गळ्यात घालतायत, कपाळाला कुंकू लावतायत. विचार ज्याचा त्यांनी करायचा, समाजानं याचा विचार करायचा की आपण खरंच चुकतोय की बरोबर आहे. जाऊ द्या, आत्ता त्यात बोलण्यात वेळ घालवायला नको. मी सांगत होतो ते हे की हिनं असा विचार केला की आपल्या आईवडिलांची आबरू जाईल जर ही साळी काढते आणि आता ही स्वयंपाक करून देणार. तर मी सांगत होतो तिच्या हातात बांगड्या होत्या, बांगड्या घातलेल्या, आणि ती कांडताना तो आवाज व्हायला लागला. आवाज व्हायला लागला याचा अर्थ आता ती जाऊन काहीतरी करणार. आपण पण करतो ना, एखाद्याच्या घरात गेलो आणि पटकन एक 5-10 जण अचानक गेले काय असं सांगून असत नाही, कधी अर्धा लिटरच दूध घरात असेल. एखादा पटकन गेला आणि घरातला माणूस अचानक बाजारात बाहेर गेला चप्पल घालून, आपण म्हणतो ना पटकन व्यवहारात, आजच्या रोजच्या जीवनात, अहो आता कुठे बाहेर जाऊ नका, आम्ही काही घेणार नाही, चहा पाणी खरंच काही नको, 5 मिनटं तुम्हाला भेटायचं आणि पुढे जायचं आहे. आपल्याला व्यवहारी लोकांच्या लक्षात येतं की एकदम 5-10 जणं आलो आहे, घरातलं कदाचित दूध संपलं असेल म्हणून हा घरातला माणूस आता दूध आणायला बाहेर गेला आहे. जसं हे आपल्या रोजच्या नित्याच्या व्यवहारात घडतं ना, अगदी तसंच. आता जर मी हे पाहुणे आलेत आणि कांडण करते आणि त्याच्यात नाकं काढून त्याचं आता स्वयंपाक करीन तर माझ्या आईवडिलांची आबरू जाईल. हे का होईल? तर हा काकणांचा आवाज होतोय म्हणून. मग त्या काकणांचा आवाज होतोय म्हणून त्या पोरीनं काय केलं सांगू का? इकडच्या बोटातल्या 4 बांगड्या काढल्या, इकडच्या बोटातल्या 4 बांगड्या काढल्या आणि ती कांडण करायला लागली, तरी आवाज यायला लागला. मग तिच्या लक्षात आलं, हे ये पूर्वजास की दूषण, हे ये पूर्वजास की दूषण, म्हणून 2-2 कंकणे राखून, तिनं आधीच्या 4 काढल्या, मग परत 2-2 ठेवल्या, 2-2 कंकणे राखून कांडी तीही आपटून खण खण होत असे, तरी बांगड्या बांगड्यांना वाजत होत्या. मग तिनं काय केलं? संपूर्ण काढिता ये दोष, संपूर्ण जर काढलं तर दोष येईल, ठेवलं पाहिजे हातात, म्हणून एक एक राखी शेष, एक या हातात एक या हातात, एवढंच ठेवलं काकणं, 2 हातात 2 फक्त बांगड्या ठेवल्या, त्याचा न झाला घोष, तिला संतोष झाला, मग तिला आनंद झाला. आता इथे ही गोष्ट आहे, आता गोष्टीत किती तत्व दडले हा भाग सोडा, प्रत्येक गोष्टीतून समोरचा माणूस काय शिकतो हे फार महत्वाचं आहे. दत्त महाराज म्हणतात, राजा यदू, मी लांबून चाललो होतो आणि त्या पोरीचं ते बुद्धिचातुर्य मी पाहिलं, 6-6 बांगड्या 2 हातात होत्या, 7-7 बांगड्या, तिने 3 काढल्या, मग 4 काढल्या, मग 2-2 होत्या, त्या दोन्ही काढल्या, मग तिने एकच बांगडी हातात ठेवली. याला म्हणून शब्द काय वापरलाय? हे कुमारी कंकण शिक्षण, याचं नावच आहे कुमारी कंकण शिक्षण. म्हणजे तिने एकच बांगडी ठेवली, यातनं मी काय शिकलो? तर मी असं शिकलो की त्याचा न झाला घोष, तिला संतोष झाला, मग तेच मज मिळाले शिक्षण, बहुत जमता होई भांडण, दोघांचेही होई भाषण, एक असता ध्यान घडे. अनेक जण एकत्रित असली की आवाज होतो, भांडण होतात, एके ठिकाणी अनेक जण जमली की प्रत्येक जण आपल्या विचारांचे मताचे प्रवाह अनेक अनेक सांगतो आणि त्यातनं विचारांची वेगवेगळी अतिशय गर्दी होते आणि मग प्रत्येकाला वाटतं मी सुचवलेलं समोरच्याने केलं पाहिजे, दुसऱ्याला वाटतं मी सुचवलेलं केलं पाहिजे, तिसऱ्याला वाटतं मी सुचवलेलं केलं पाहिजे. अनेक जण एकत्रित जमली की साधना होत नाही, उपासना घडत नाही, उलट मतमतांतर होतात. मी म्हणणार हे स्तोत्र म्हणूया, तो म्हणणार ते स्तोत्र म्हणूया, तिसरा म्हणणार हे नामस्मरण करूया आणि नेमकं काहीच होत नाही. हे काय शिकायचं आहे लक्षात घ्या, हे गुरु केलंय दत्तप्रभूंनी यदूला सांगतायत की एकटं असलं प्रमाद खलु संगेन, असा निश्चय करून राहिलो एकला पडून, तेणे समाधान विसाव्वा दे. विसाव्या गुरुनं मला काय शिकवलं कुमारिकेनं त्या काकणाच्या शिक्षणातनं की एक ठेवल्यानंतर आवाजच झाला नाही. तसं रंगावदूत महाराज म्हणायचे किंवा संत सत्पुरुष म्हणायचे, 10 पेक्षा 5 बरे, 5 पेक्षा 3 बरे, 3 पेक्षा 2 बरे, 2 पेक्षा 1 बरा. बस एकटं असलं की छान, एकांत फार महत्वाचा. आता एकांत म्हणजे काय? की आपल्या हृदयात जो परमेश्वर आहे त्याच्याशीच आपला संवाद होणं म्हणजे खरा एकांत. काही सत्पुरुषांच्या सहवासात मी ऐकलं की ते 500 लोकांच्या गर्दीत बसले होते पण निवांत ब्रह्मचिंतन करत बसले होते. त्यांना एकाने जाऊन विचारलं, म्हणजे हे असं काय? म्हणजे लोकांतामध्ये सुद्धा एकांत, लोकांताचा अंत केल्यानंतर एकांतात श्रीकांत मिळाला पाहिजे. लोकांताचा अंत करून एकांतात श्रीकांताच्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी रत होणं, हे एकटेपणा म्हणजे मी माझं आत्मरत आत्मक्रीड शांत चित्तानी रममाण होणं, ही भूमिका ती कुमारी आपल्याला देते. म्हणून हे राजा यदू
मी कुमारी केला माझं गुरु केलं. आता 21वा 22वा 23वा 24वा उरलेले 4 गुरु आम्हाला ऐकायची आता इच्छा आहे, यदुराजानं विचारलं. पण ते क्रमाक्रमानं मी आपल्याला सांगणार आहे. पुढच्या गुरुवारची वाट पाहूया. पुढच्या गुरुवारी मी आपल्याला 21वा गुरु कोणाला केलं ते नक्की सांगतो. आज गुरुवार आहे. दत्तबाबांनी अतिशय प्रेमाने म्हणायचे, सर्वांनी मिळून म्हणायचे, हे व्हिडिओ आपल्याला आवडले तर अधिकाधिक दत्तभक्तांना गुरुभक्तांना नक्की शेअर करा. अधिकाधिक जणांपर्यंत हे पोचवण्याचं सत्कार्य आपण नक्की करा. आज इथेच म्हणायला विराम देतो. त्रिपुत्र दत्तात्र्यांच्या पवित्र अशा नामाचं स्मरण करून थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.